अरे का म्हणता मित्रांनो, नमस्कार. मी तुमच्यासाठी घेऊन आलो दर्शन भाऊचा एक अनोखा किस्सा. पण दर्शन भाऊचा किस्सा सांगायच्या पहिले मी तुम्हाला सांगतो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन भी दाबा, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि का म्हणते थोडंसं होऊन जाऊ द्या ना व्हायरल. तर किस्सा असा आहे की दर्शन भाऊची होती एक गर्लफ्रेंड. आणि गर्लफ्रेंड होती तर काय झालं, 2 महिन्या पहिले झाला दर्शन भाऊचा ब्रेकअप. ब्रेकअप झाल्यानंतर 1 महिना पहिले झाला दर्शन भाऊच्या एक्स गर्लफ्रेंडचं लग्न. आणि लग्न झाल्याच्या बाद त्यानं लावला आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या बहिणीले फोन. मग आता सगळं मीच सांगू का, तुम्ही व्हिडिओ पहा ना आणि हो होऊन जाऊ द्या ना व्हायरल. मले कायले फोन करते डोंबड्या वानाचा. हॅलो हॅलो. अरे झालं ना रे माझ्या बहिणीचं लग्न, आता का माया मागा लागतं का? अग दिव्या, दिव्या माझं ऐकून तरी घे. बोल काय झालं. अग मला तिची खूप आठवण येत होती, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, मी राहूच शकत नाही तिच्याशिवाय. तर मग मी का करू, गाव जेवण करू? ओह नो. नाही म्हणजे मला वाटलंय की फोन करावा, तिच्याबद्दल विचारावं कशी आहे वगैरे, नाही का? तर मग तिलाच विचार ना, माया मागं काय लागतं. अग सकाळीच मेसेज केला तिला पण ती रिप्लायच देत नाही. अरे कामात असन रे ते, इकडे आली आहे, आई बाबाची लग्नाची अनिव्हर्सरी आहे. तर हो आय नो, मी पण विश केलंय ना त्यांना हॅपी अनिव्हर्सरी अंकल आंटी म्हटलं. बरं थँक्यू, तिच्याबद्दल मी थँक्यू म्हणतो. ते सगळं ठीक आहे ग, पण आज तुझ्या बहिणीचं आणि माझं जर काहीतरी चांगलं झालं असतं ना, तर आज मी तुझ्या आईबाबांना हॅप्पी अॅनिव्हर्सरी अंकल आंटी म्हटल्यापेक्षा हॅप्पी अॅनिव्हर्सरी आई बाबा असं बोललो असतो. त्यात का मोठी गोष्ट आहे, ते तर तू 3 महिन्यांना बी म्हणू शकत. काय 3 महिने काय डिव्होर्स वगैरे आहे का तिचा? अरे ले मार थुत्र्या, 3 महिन्यानं राखी आहे म्हणून म्हणलं. आला मोठा तिचा डिवोर्स होणार आहे का? चल ठेव फोन.